अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलम चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। रावेर लोकसभा क्षेत्राच्या भाजपा सेना रिपा युतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आज जामनेर तालुक्यात प्रचाराचा झंझावत केला। प्रचार सुरू करण्यापूर्वी त्यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट देऊन शहरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला। या प्रसंगी नगराध्यक्ष साधना महाजन आणि शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विनोद पाडर हे उपस्थित होते। परंतु जामनेर शिवसेनेचे आणि रिपाई पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित नसल्याचे जाणवत होते। खासदार रक्षा खडसे यांनी वाकी या गावामध्ये सुद्धा त्यांचा प्रचार केला। प्रचारा दरम्यान वाकी येथील ग्रामस्थांनी त्यांना उदंड असा प्रतिसाद दिला। आपल्या थोडक्यात नाना भाऊ आज रक्षाताईंच्या प्रचारार्थ अतिशय उत्साहामध्ये जामनेर शहरातील परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत। बहुतांश कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं तो उपस्थित की रक्षाताईंचा दौरा चालू असतो पण रक्षाताईंच्या सोबत आम्हाला जायला मिळत नाही। चंदूभाऊंची नवलची चर्चा झाली जिथून त्यांनी सांगितलं की ताईंचा ज्यावेळेला दौरा शहरामध्ये राहील त्यावेळेला आपण ताईंसोबत काही हितगुज करू, काही चर्चा करू, काही ओळख परिचय करू, म्हणजे सगळ्याचं समाधान होईल या हेतूने ताई तुमचाही वेळ घेतला एक 15 ते 20 मिनटं। पण सकाळी ठरलं होतं पण ठरल्यामध्ये तुम्ही मलकापूरला गेलात, प्रचाराची खूप धामधूम आहे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे वेळात वेळ करून आपण मलकापूर गेलात। तर तो सकाळचा कार्यक्रम आता या ठिकाणी आपण एक 5-10 मिनटात निपटूया। न कळत बरेचसे कार्यकर्ते असे असतात की ते खूप तनामना धनाने काम करत असतात परंतु ते आपल्यापर्यंत पोचू शकत नाही, कारण आपलंही काम खूप मोठं व्यस्त आहे। मतदारसंघ पाहिला, एवढा मोठा 7-8 तालुक्यांचा मतदारसंघ आणि कामही दिल्लीचं, तर या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आपली ओळख होणं हे गरजेचं आहे। कारण प्रत्येकाला असं वाटतं की रक्षाताई आपले आहेत, नाथाभाऊ आपले आहेत, गिरीशभाऊ आपले आहेत, पण भाऊंप्रमाणे आम्हाला सवय झाली भाऊंची किंवा भाऊंशी सतत संपर्क असतो। मग भाऊ कॅबिनेट मंत्री झाले काय आणि आणखी त्याच्यापेक्षा मोठे मंत्री झाले तरी आम्हाला तो स्वभाव आहे, स्वाभाविक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असं मनामध्ये बिंबवत असतं की आपला नेता आपल्याशी बोलला पाहिजे, आपल्याशी चर्चा झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे। आपल्या सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे, खेड्यातून जवळजवळ 20-25 हजार कार्यकर्ते त्या दिवशी सभेला येणार आहे, परंतु तेवढी जबाबदारी आपली आहे की शहरातून किमान 8 ते 10 हजार संख्या ही आपल्याला शहरातून आणता आली पाहिजे, जे जवळपास 30 ते 35 हजार त्या दिवशी जामनेर शहरात आपल्याला संपूर्ण परिसरात हा असला पाहिजे। त्यातनं एक वेगळा मेसेज हा संपूर्ण तालुक्यात जाणार आहे। जर का आपल्याला मोठं मताधिक्य जसं 1,00,000 मताधिक्याचं आपण टार्गेट जर ठेवलं आहे आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर वातावरण मोठ्या संख्येत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपली सभा जशी दरवर्षी आपण शेवटच्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी करतो तशी आपली सभा आहे। कृपया माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपापल्या प्रभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना, महिला माता भगिनींना, बंधूंना त्या दिवशी किमान शहरातून 8 ते 10 हजार संख्या आपली त्या सोना इस्टेटच्या मैदानावर प्रत्येकाच्या वार्डातून आपल्या गमचे टोप्या घालून जशा रॅली आपण काढत नगरपालिकेच्या इलेक्शनला आलो होतो त्या पद्धतीनं आपल्याला आपापल्या भागातून ढोल ताशे गजराचा गजर करून आपल्याला सोना इस्टेटवर संध्याकाळी 6 पर्यंत 20 तारखेला आणायचं आहे। त्यानंतर आपापल्या प्रभागात त्या संदर्भात मिटिंग घ्या। वेळपल्लीचा कॉर्नर सभा आता आपण उद्यापासून सुरू करा। आपला मुस्लिम वस्ती सोडली तर जवळजवळ सगळीकडे हाऊस टू हाऊस पॉम्प्लेट वाटून झालेला आहे। माझी आपल्या सगळ्या मुस्लिम बंधू कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी जास्त वेळ वाया न घालवता हाऊस टू हाऊस पॉम्प्लेट द्यायचं आहे, कारण की थोडा भाग सोडला तर सगळीकडे आपले पत्रक हे पोहोचलेले आहेत, फक्त मुस्लिम वस्तीकडे बाकी अंदर तुम्हाला लागत असेल तर उर्दूत नाही, तुम्हाला उर्दूत आलेले आहेत। माझी विनंती आहे की आपण आपल्या प्रभागात सगळ्यांनी फिरायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शहरात 20 तारखेला आपली सभा असल्यामुळे 20 तारखेच्या आत ठिकठिकाणी एरियात कॉर्नर सभा लावा। कॉर्नर सभेतनं लोकांना आवाहन करा आणि 8 ते 10 हजार मतदार, माता भगिनी, बंधू हे सगळे आपण तिथे जमा करावी। अनेक असे कार्यकर्ते आहेत की ते
वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतायत. अनेक जणांचे नावं आपल्याला म्हणजे ते तुम्हाला माहितही नसतील, परंतु अनेक असे म्हणजे भास्कर देशमुख असतील, मुकुंदा बोमाडी असतील, रमेश दादा असतील, मनोहर माडी असतील, दत्तू काळे आहे, अण्णा पिटोळे, भागवत काळे आहे, असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांचे नावं जरी घेतलं तर हजार कार्यकर्त्यांचे नाव होतील. म्हणून यांच्या सगळ्यांची मी विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांना दोन दोन मिनटं भेटून प्रत्यक्ष आपला परिचय द्यायला हरकत नाही. आज इथे उपस्थित असलेल्या काकू, त्याचप्रमाणे आपले सर्व पक्षातले सर्व ज्येष्ठ, सर्व आपले पदाधिकारी, सर्व कार्यकर्ता बंधून आपण सगळ्यांनी आत्ताच आपला आपला परिचय करून दिला. पण बऱ्यापैकी सगळे म्हणजे बऱ्यापैकी लोकांना मी इथे ओळखते. पण फक्त फरक एवढाच आहे की आता मतदारसंघ मोठा असल्यामुळे, सगळ्या जबाबदारी असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये मला भेट होत नाही. पण आपल्यासाठी, आपल्या पक्षासाठी आणि खास करून गिरीश भाऊ असतील, नाथभाऊ असतील, आपण त्यांचेच कार्यकर्ते आहोत, पक्षाचे कार्यकर्ते आहोत, तीच ओळख आपल्यासाठी खूप मोठी आहे. कारण की शेवटी एवढ्या वर्षापासून आपण संघटनेसाठी काम करतो आहे, भाऊंसाठी काम करतो आहे. मी जरी आता राजकीय क्षेत्रात म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या 5 वर्षापासून सक्रिय झालेली आहे, त्याच्या आधी पण जिल्हा परिषदला किंवा ग्रामपंचायतला सरपंच म्हणून काम केलं. पण ह्या 5 वर्षाचा जो काही अनुभव माझा राहिलेला आहे, नक्कीच नवीन असल्यानंतरही आपण सगळ्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. जेवढेही आपले आमदार असतील, आदरणीय गिरीश भाऊ आहे, नाथभाऊ आहे, सगळ्यांनी, म्हणजे तर मुलगीच आहे, तिकडे सून आहे, म्हणून दोघीकडे मला बॅलन्स ठेवावं लागतं. बरेच लोक मला प्रश्न विचारतात की बाबा की आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सांभाळतात. पण नक्कीच माझी पण प्रामाणिकपणे इच्छा असते की शेवटी आपण पक्षाचं काम करतोय तर सगळ्यांनी मिळूनच काम केलं पाहिजे आणि एक चांगली वाटचाल आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या कामासाठी झाली पाहिजे. आणि आज त्या चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये आपण बघतोय की भारतीय जनताचं एक काम, जो मॅसेज लोकांमध्ये गेलेला आहे किंवा जे काम करायची पद्धत लोकांपर्यंत गेलेली आहे, ते सर्वसामान्य लोकांना पण भावतंय की पहिल्यांदा असं होते की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी हा जनतेमध्ये जाऊन स्वतः व्यक्तिगत कामं करून घेतोय जनतेचा. नाही तर आधी परिस्थिती खूप वेगळी होती की योजना लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. पण जेव्हापासनं मोदी साहेबांनी नेतृत्व हातात घेतलं आणि आपल्या आपला जळगाव जिल्हा आता हा अनेक वर्षापासनं भारतीय जनता पार्टीचा बालकिल्ला आहे, इथली काम करायची पद्धत नाथाभाऊ किंवा गिरीश भाऊंच्या माध्यमातून ही खूप वेगळी आहे, हे सर्वसामान्य लोकांना आवडते. आणि त्याचप्रकारे काम करायचं मी प्रयत्न करते आपल्या सगळ्यांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने. आणि नक्कीच ह्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या ज्या काही गोष्टी असतील की कशा पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे, आपण मिनिस्ट्रीमध्ये किंवा लोकसभेमध्ये कसे प्रश्न मांडले पाहिजे, बऱ्यापैकी आता मला माहीत पडलेलं आहे. तर आशा एवढीच आहे की नक्कीच भविष्यामध्ये पण जे 5 वर्ष आपल्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने मला तर भविष्यामध्ये मिळणार आहे, तर जे काही आपले प्रश्न आहे किंवा विकास ह्या दृष्टिकोनातनं जे काही प्रोजेक्ट आपल्या दिल्लीच्या माध्यमातनं आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं आहे, भाऊंच्या माध्यमातनं सगळ्यांच्या सहकार्याने आपण भविष्यामध्ये करूच. आणि आपल्यालाही सगळ्यांना सांगते की बऱ्याच वेळा आमच्या तालुक्यामध्ये संपर्क, कारण की इकडे गिरीश काका सगळं सांभाळून घेतात तर माझ्यावर कधी एवढा लोड येत नाही, कारण की बरेचसे कामं तेच बघतात. पण तरीसुद्धा काही तुम्हाला लागलं, काही माझी मदत लागली तर नक्की कधी हक्काने सांगा. आणि असं कधीच मनामध्ये आणू नका की आमचा परिचय नाही आहे तर आम्ही कसं जायचं. मी आधी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं तुम्ही कार्यकर्ता आहात, भाऊंचे कार्यकर्ता आहात, तीच ओळख आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहे. आणि आज तुम्ही सगळे जमले आणि एवढं खूप उत्साहाने तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही सगळे लोक ह्या निवडणुकीला घेऊन सिरियसली काम करताय, त्याच्याबद्दलही मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि मी शिवसेना जिल्हा उपप्रमुख पाटक, आपण या येणाऱ्या लोकसभेच्या क्लासमध्ये जात आहोत. आम्ही ताईसोबत सातत्याने, ताईचं तिकीट त्या दिवसापासून फायनल झालं, त्या दिवसाहून ताईच्या सोबत आहे. संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करतो आहोत. रावेर असेल, चावदा असेल, फैसपूर असेल, मलकापूर असेल, नांदुरा असेल, सर्व ठिकाणी शिवसैनिकांचा चांगल्या पद्धतीने सहभाग ताईंच्यासोबत आहे. बोधवरची सभासुद्धा चांगल्या पद्धतीने विक्रमी झाली, त्या ठिकाणीसुद्धा ताईंनी विकासाचे मुद्दे मांडले आणि त्याचं चांगल्या पद्धतीचं काम या युतीच्या माध्यमातून सुरू आहे. भविष्यामध्ये ताईंनी विकासाच्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या 100% पूर्ण आहेत. आणि या संपूर्ण मतदारसंघातले सर्व शिवसैनिक ताईंसोबत चांगला एक दिनाने काम करतायत.
हम दुनिया के सामने प्रस्तुत करना चाहते अपने शक्ति रावेर लोकसभा मतदारसंघातील समस्त आणि सुधार मतदार बजवडी खरीदून मागील 5 वर्षात भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने देशाचा सर्वांगीण विकास साधला. त्यांच्या कुशल मार्गदर्शनात आणि दमदार नेतृत्वात आपल्या मतदारसंघात रक्षाताई निखिल खडसे यांनी विकासाचा भरा काढावा. रक्षाताई खडसे यांचा अनुक्रमांक आहे रक्षाताई तू मागे वळू हम तुम्हारे साथ है. रक्षाताई तू मागे वळू हम तुम्हारे साथ है. कुंकू वगैरे घ्या. नमस्कार. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.